नवी पेठेत गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणाचं पर्यावसन तुफान दगडफेकीत झालं। तरटी नाका परिसरात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडांचा वर्षाव केला। बापू सर्वदे आणि जीवित सर्वदे दोघे राहणार बुधवार पेठ अशी जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत। अक्षय अलकुंटे, अंबादास बंदपट्टे, भीमाशंकर बंदपट्टे, कपिल लिंबोळे, सूरज भांडेकर आणि इतर 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल झाला। बुधवार पेठ परिसरात राहणाऱ्या दोन गटातील तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता। तो वाद कार्यकर्त्यांनी मिटवला होता। त्यानंतर दुसऱ्या गटातील तरुणांनी बांधकामासाठी आणलेल्या विटा आणि फरशीच्या तुकड्यांचा मारा सुरू केला। यामध्ये तरुणांनी तुफान दगडफेक केली। घराच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या। या दगडफेकीत बापू आणि जीवित हे दोघे जखमी झाले। अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे बुधवारपेठ, तरटी नाका आणि बाळीवेस परिसरात पळापळ सुरू झाली। काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं पटापट बंद केली। दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं। घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, दुय्यम पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंता किंदी आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। कमांडोंचं QRT पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झालं।